बातमी औरंगाबादची आहे। वजनापूर गावात एक अळी आढळलेली आहे जी अत्यंत धोकादायक आहे। गावकऱ्यांना घाबरवण्याचं कारण नाही आहे, पण कोणतंही विष ही अळी सोडत नाही। कीटक शास्त्रज्ञ डॉक्टर रामराव चव्हाण यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। डॉक्टर चव्हाण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत आणि या अळींविषयी सुद्धा त्यांनी अभ्यास केला आहे, माहिती दिली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, एखाद्या झाडाचं खोड असावं त्या पद्धतीची खरं तर ही अळी असल्याचं पाहायला मिळते। पहिल्यांदा पाहिल्यानंतर मात्र ही अळी अशी वाटत नाही आपल्याला, पण ही अत्यंत वेगळ्या प्रकारची अळी असल्याचं म्हटलं जात आहे। कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर रामराव चव्हाण यांनी या संदर्भात माहिती सुद्धा दिली आहे। याचविषयी अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून। सिद्धार्थ, आपण पाहिलं की तुम्ही काही दिवसापूर्वी शिवारात सुद्धा गेलेला होतात, अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव या ठिकाणी झालेला होता, बळीराजाच्या तोंडात नुकसान झालेलं ही सुद्धा आपण बातमी लावून धरलेली होती, आणि आता मात्र एक वेगळाच प्रकार औरंगाबादमध्ये हा सुद्धा समोर येतोय। लागवी ही अळी जी आहे, आपण काल बातमी दाखवली होती आणि या आधी गावकऱ्यांमध्ये मोठी घबराट होती, कारण त्या अळीचं प्रमाण 1-2 लाख नाही तर कोट्यावधी मध्ये या अळ्या एकाच गावामध्ये होत्या। अख्ख्या गावाला वजनापूरला त्यांनी विळखा घातलेला होता, त्यामुळे गावकरी कुठेतरी घाबरून गेले होते। मात्र त्या अळीचा आपण आज पाठपुरावा केला आणि ती अळी नेमकी काय याचा शास्त्रज्ञांकडून माहिती घेतली असता, ही अळी जी आहे कसल्याही पद्धतीचा धोका हे गावकऱ्यांना किंवा पिकांना पोहोचू शकत नाही असा दावा शास्त्रज्ञ रामराव चव्हाण यांनी केला विद्यापीठाचे। आणि या ही अळी जी आहे जास्तीत जास्त 4 आठवडे तिचं आयुष्य असतं, कारण अंड्यानंतर ती अळी अळीनंतर ती कवच होते आणि त्यानंतर तिचा एक कीटकात रूपांतर होऊन ते उडून जातं आणि 4 आठवड्यामध्ये ती अळी मरून जाते। एकंदरीतच या अळीला फंगस जांट नावाचा एक प्रकार आहे अळीचा, आणि कसल्याही पद्धतीचं घाबरून जाण्याचं कारण गावकऱ्यांमध्ये नाही। मात्र त्या अळीला घरामध्ये जाऊ देऊ नये, कारण आपल्या खाण्यात किंवा आपल्या इकडे जाऊ शकते तेवढी काळजी गावकऱ्यांनी घ्यावी लागेल। मात्र या अळीपासून कसलाही धोका ना शेतकऱ्यांना आहे ना पिकाला आहे, त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाही असा दावा या शास्त्रज्ञांनी केलेला। निश्चित, सिद्धार्थ धन्यवाद तुम्ही दिलेल्या ऐकण्याचा सविस्तर माहिती करता। वळूया कोकणातल्या बातमीकडे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण हे फुटलं आणि त्यानंतर जवळपास अर्धं गावच उद्ध्वस्त झालं। आता या तिवरे गावाला सिद्धिविनायक मंदिर न्यासानं दत्तक घ्यावं अशी एक विनंती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केलेली आहे। सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सुद्धा या संदर्भात सकारात्मक दर्शवल्याचं म्हटलं जात आहे। तिवरे गाव दत्तक घेण्यासंदर्भात सिद्धिविनायक मंदिर न्यास सकारात्मक विचार करेल असं आश्वस्त करण्यात येत आहे आदेश बांदेकरांकडून। तिवरे गाव हे सिद्धिविनायक मंदिर न्यासानं दत्तक घेतलं तर दुर्घटनाग्रस्त कुटुंबांचं पुनर्वसन हे सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या वतीनं करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा आदेश बांदेकर यांनी दिली आहे। जिल्ह्यामध्ये तिवरे धरणाची दुर्घटना घडली आणि गाव पूर्ण निस्तनाभूत जे झालेलं आहे, तर मी सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय बांदेकर साहेबांना विनंती केलेली आहे की सिद्धिविनायक ट्रस्टमार्फत सिद्धिविनायकाचा आशीर्वाद त्या गावाला द्यावा आणि ते पूर्ण गाव दत्तक घ्यावं असं निवेदन मी त्यांना दिलं आहे आणि तशी विनंती केलेली आहे। हे जे निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनाने येत्या आमची जी बोर्डाची मीटिंग आहे त्यामध्ये आम्ही हा विषय ठेवू आणि खरंच सिद्धिविनायकाचा प्रसाद त्या कुटुंबांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी नक्की प्रयत्न करू 100%। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज कोर्टाच्या सुनावणीकरता अहमदाबादला गेले होते। कोर्टात पोहोचण्याआधी त्यांनी एका हॉटेलमध्ये थांबून डोसा खाल्लाय। हल्ली राहुल यांचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत। दरम्यान अब्रू नुकसानीच्या खटल्यात राहुल यांना जामीन मंजूर झालाय।